कदाचित म्हणजे इट इज व्हेरी ॲबसर्ड इमॅजिनेशन, पण ठीक आहे, चर्चा करायला काही हरकत नाही. शिवसेनेची जिरवण्याकरता भाजप देईल आदित्यला मुख्यमंत्री म्हणून विरोधकांच्या तोंडी? मुख्यमंत्री करणार नाही ते, एक लक्षात ठेवा. मुख्यमंत्री पदामध्ये तो जर गेला ना तर त्याचं राजकीय करिअर संपेल. नाही, त्याचं राजकीय संपेल तेव्हा संपेल, पण त्याच्या आधी तो भाजपला हे सगळे जे बाकीचे शिवसेनेचे नेते आहेत ते मिळून संपवतील. शेवटी बघा, फडणवीसची ताकद सत्तेमध्ये आहे. आणि बाबासाहेब भोसलेंच्यावरून मी काम केलेलं आहे. बाबासाहेब भोसलेंना बाहेरचे लोक याडाबिडा म्हणायचे, पण त्या माणसाच्या हातात सत्ता गेल्यानंतर त्यांनी कशी वापरली हे मी 18 महिने ते मुख्यमंत्री असताना बघितलं. त्यांनी इतक्या चातुर्याने वापरलं की अंतुलेला नेस्तनाबूत केलं. तुम्ही त्या काळात तर हाय प्रोफाईल पत्रकार म्हणून किती काम करत होता. शालिनी देवपाटलानं खतम केलं. अरे मोठमोठे सत्ता ज्याच्या बुडाखाली आहे, आणि ते म्हणायचे की हे बूड आहे ना, ते बूड निघालं की धूड आहे. ओके, पण त्यावेळेला सांगणारे लोक भेटतात. आणि त्यावेळेला आदित्यच्या हातात सत्ता ते देणं शक्य नाही, म्हणजे नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि त्याला फजिती करण्यासाठी फजितीची किंमत किती द्यावी लागेल ना भाजपला, ती नाही देणार. उपमुख्यमंत्रीपदामध्ये एक सांगतो तुम्हाला की एक तर हानी घेणार नाही, घेऊ पण नाही, पण जर यदा कदाचित जे 1% पण पॉसिबल नाही, जर उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह आदित्य करता धरला गेला, तर ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षातून चंद्रकांत दादा पाटलांना उपमुख्यमंत्री करतील, याला इकडे उपमुख्यमंत्री करतील. 2 उपमुख्यमंत्र्यांच्या कॅम्पॅरिझनमध्ये तो फिका पडतो. ऑलरेडी मुख्यमंत्र्याच्या तुलनेत तो पडेलच, पण त्या दोघांच्याही पण पडेल. पण उपमुख्यमंत्री पद घेऊन सुद्धा ती राजकीय घसरणच म्हणावी लागेल ना, कारण पुढच्या काय तो जेवढा एक्सपोज होत जाईल तेवढं त्याच्या राजकीय करिअरला उतरती कळाला. आहे ना, आहे ना, ते खरं आहे. पण कसं आहे ना, काही वेळेला मानसिक समाधान असतं. आता ॲक्च्युली ना की कायद्यामध्ये उपमुख्यमंत्री ही पोझिशनच नाही आहे. बरोबर, आपण उपमुख्यमंत्री म्हणतो त्यांच्या दृष्टीने अशी पोझिशनच नाही आहे, कुठेही नाही आहे. कर्नाटकमध्ये 3 उपमुख्यमंत्री आहेत सर. याला काही अर्ध नाही आहे, याला अर्ध नाही आहे. पण कसं आहे ना, आम्ही मुख्यमंत्रीपद म्हणत होतो, अरे साधं मंत्रीपद पण नाही रे त्याला. असे कोणी दयाबिया करायला लागलं तर यांच्यावर प्रणय होत येईल नाही. पण आता तुम्ही एवढ्या वर्ष राजकारणात आहात, अनेक मुख्यमंत्र्यांपासून ते उपमंत्र्यांपर्यंत तुमचे जवळकीचे संबंध राहिले आहेत. मंत्रीपदाचं काय जबाबदारी असते, काय भान असतं, काय त्यांनी सावधानता बाळगायची असते, काय काय हे करायचं असतं, हे तुम्ही अगदी जवळून अनुभवलं आहे. रादर शॅडो मिनिस्टर म्हणून सुद्धा अनेकदा काम केल्याचं मला माहिती आहे. ही सगळी जबाबदारी पेलण्या इतका आदित्य कॅपेबल आहे असं तुम्हाला वाटतं का? सर, अगदीच वेगळं मी उदाहरण देईन. खरं म्हणजे ते देणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आमच्या ठाण्याचा आहे, तो रिक्षावाला होता. नाही सर, तो रिक्षावालाच होता. त्याची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, पात्रता, क्षमता, योग्यता आजही रिक्षावाल्यापेक्षा जास्त नाही. पण महाराष्ट्राचा तो एक पॉवरफुल मंत्री आहे की नाही? आहे. तो पालकमंत्री आहे. तो सगळं राजकारण ठाणे जिल्ह्याचं हलवतो का? नाही तर हलवतो. सर, जो कोणी बसतो ना त्याच्या आजूबाजूला एक असा यंत्रणा तयार होते आणि ती त्याचं काम करते, आणि त्यांनी फक्त हो म्हणायचं असतं. असे मुख्यमंत्री पण झाले. असे कित्येक मंत्री सर आजही मंत्रालयामध्ये असे मंत्री आहेत की जर त्यांच्या लायकीवर त्यांना जर अपॉइंटमेंट द्यायची झाली तर दारामध्ये त्यांच्याच चोपदार म्हणून उभं करायची लायकी नाही. तुम्हाला माहिती आहेत ते मंत्री कोण, तरी ते चोपदार असले तरी मंत्री आहेत, कामं करतायत, त्यांच्या खात्याची कामं होत आहेत. माझं म्हणणं आदित्य आहे का नाही हा प्रश्न नाही, आदित्यमुळे त्यामुळे एक्सपोज होईल का? कारण कुठे आहे की तू कामं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फाईली येतील तुझ्याकडे सहीच करशील, पण कुठेतरी बोलायला लागेल, विधानसभेत उत्तर द्यावं लागेल, लोकांपुढे पॉलिसी मांडायला लागेल, कन्व्हिन्स करायचं लागेल. आत्ता कसं आहे, तो उभा राहतो ना, बाळ उभा राहिला आम्ही नाही पाहिला, हां लहान मुलाला आई कसं करते, तसं ते राजकारणात उभं राहिलं आम्ही नाही पाहिलं, त्या कौतुकात येतोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी त्याला उभं राहून तिथं काहीतरी मोठं करायचं तर आव्हान उभं राहील, अरे अजून फार घाई केली यार. आणि सर ते दिवस गेले की माधवराव पेशवे यांनी 16व्या वर्षी केलं, यांनी 17व्या वर्षी अमुक केलं, तमुक केलं, तो इतिहास काळ गेला. आता माणसाला मॅच्युरिटी येण्याची गरज आहे आणि ती मॅच्युरिटी त्याच्याकडे यायला अजून त्याला अनुभव घ्यावा लागेल. उगाच त्याच्यावर अन्याय करू नका, त्याला छान हे करा. तुम्ही जो आधी सल्ला दिला त्याला ती क्लिप पाठवू आपण, मी संजयला देतो, त्याला सांगतो तिला दाखव आणि तू पहा आधी. येस सर, आदित्यनी अनुभव तर घेतला पाहिजे आणि मगच मंत्रिमंडळात जायला पाहिजे यात तर शंका नाही. परंतु एक पुन्हा प्रश्न पडतो की पुढचं 5 वर्ष कशा पद्धतीचे हे असणार आहे? ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचा कारभार चालला तशीच ही 5 वर्ष पुढची असणार आहेत का याच्यापेक्षा काहीतरी वेगळी असणार आहेत?
कारण याच वेळेच्या मंत्रिमंडळातली परिस्थिती ही बऱ्यापैकी वेगळी असेल. मागच्या वेळेचं जे मंत्रिमंडळ होतं ते पूर्णत भाजपनं डॉमिनेट केलेलं मंत्रिमंडळ होतं. म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांना एखाद दुसरा अपवाद वगळता मम म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे होता. यावेळेची परिस्थिती तशी नसेल. यावेळेला दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मागच्या कालावधीमध्ये गेल्या 5 वर्षात विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे होतं. त्याच्यात काही काळ राधाकृष्ण विखेंनी मंत्रिपद सांभाळलं, काही काळ बाळासाहेब थोरातांनी पाय सांभाळलं, अशोक चव्हाणांचं नाव कायम त्यांच्यात हे असायचं. पण हे तिघही सुसंस्कृत नेते होते. त्यांना कमी बोलणं, कमी हे करणं, शक्यतो मिळून जुळून काम करणं ही या तिघांची प्रवृत्ती राहिली. विखे पाटलांनी तर थेट भाजपच जॉईन केली होती. म्हणजे सरकारला विरोधकांकडे ट्रोजन हॉर्स होता तो, भाजपचा ट्रोजन हॉर्स म्हणून काँग्रेसमध्ये. एक्झॅक्टली. यावेळेला आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची संख्या जास्त आहे. विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीकडे जात आणि ते मोस्टली धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आहेत, अजित पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, छगन भुजबळ आहे. हो खरंच की ह्या त्या सगळ्या अशा रोखलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढची 5 वर्ष तुम्ही कशी पाहता? तुम्ही माझ्याही विचाराला चालना दिली असं मी म्हणेन. याचं कारण असं की पुढले 5 वर्ष भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला राष्ट्रवादीशी सामना करायचा आहे. आणि राष्ट्रवादी पक्षाचा प्रयत्न शरद पवार ऍक्टिव्ह असो अथवा नसो पर्यायी पक्ष म्हणून उभं राहण्यासाठी पुढल्या 5 वर्षात एवढी तपश्चर्या लोकांमध्ये जाऊन करायची, प्रबळ विरोधी पक्ष, की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला पर्याय म्हणून 5 वर्षात राष्ट्रवादी उभं करायचं. म्हणजे आता गंमत अशी आहे की सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करा, पण महाराष्ट्रापुरतं राष्ट्रवादीत काँग्रेस विलीन करा, अशा तऱ्हेचा मुद्दा मांडायची वेळ आता आलेली आहे. आणि राष्ट्रवादी प्रचंड स्ट्रॉंग होणार आणि त्या याच्यामध्ये ते काँग्रेस आपल्या बळाने नामशेष होत जाईल. शिवसेना यांच्यावर कसं आहे माहिती आहे की तुम्ही ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला तसं होणार आहे शिवसेनेचं. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ते बरोबरी वगैरे सगळं काहीही भाजप ऐकून घेणार नाही. गरज भाजपला माहिती आहे की आम्ही अपक्ष फोडू शकतो. सर, शिवसेनेचे 30 आमदार फोडून एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतो का नाही मला सांगा. 2 वेळा त्यांनी थ्रेट केलं का नाही सांगा. केलं होतं म्हणून तर युती केली, नाही तर युतीच केली नसती. एकनाथ शिंदेच्या थ्रेटमुळे युती झाली गेल्या वेळेला आणि ते सरकार जे पहिलं 14 आलं ते त्याच्यामुळे आलं. याच्यात अजून एक मुद्दा आपण थोडासा असा लक्षात घेतला पाहिजे अनिलजी, की ज्या पद्धतीने पवारांनी प्रकृतीची काळजी न करता सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. आपण जर त्यांचे काही व्हिडिओज पाहिले तर भर पावसात त्यांनी सभा काय घेतल्या, किंवा चालताना जर पाहिलं तर त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या, पण तरीही त्या परिस्थितीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शरद पवारांचं वाढतं वय आणि राष्ट्रवादीचं भवितव्य याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर, मला असं वाटतं की आपण शरद पवारांना दीर्घायुष्याचं चिंतन करूया, ते शतायुष्य होत अशीच इच्छा करूया. पण फिजिकली आत्ता हे आहे ना, हे काय आपण ज्याला म्हणतो ना की दिवा विस्ताना मोठा होतो, तसं राजकीय म्हणूया आपण, राजकीय दिवा विस्ताना जसा मोठा होतो तसं हे सगळं जे काय घडलं ना त्याचं वर्णन करावं. त्यांनी त्यांचे प्राण एकवटले, पंचप्राण एकवटले आणि असं समजून ते चालले होते की ही माझी शेवटची लढाई आहे, ही माझी अखेरची लढाई आहे आणि ही माझ्या जीवनातली अखेरची संधी आहे मी शरद पवार आहे हे सिद्ध करण्याची. आणि म्हणून ते उभे राहिले. साताऱ्याचा निकाल त्यांनी काढला अफलातून. हॅट्स ऑफ टू. म्हणजे कोणी अपेक्षाच केली नसेल. नाही नाही नाही, मोदींनी तिथे सभा घेतली. हो, मोदींनी ज्या पद्धतीने उदयनराजेंना मान दिला, सन्मान दिला किंवा हे सगळं, हो ना हो ना, त्यानंतरही एवढ्या मोठ्या फरक. उदयनराजेंनी त्यांना पगडी घातली मोदींना, पण यांनी त्यांना टोपी घातली. काय काय अर्थच नाही त्याला. नाही नाही, शरद पवारांना आता फार मोठ्या एका क्रायसिसला तोंड शरद पवारांनाही द्यावं लागणार आहे. जसा बीजेपी समोर काय असेल, त्यांना अजित पवार सुप्रिया यांच्यात निवड करावी लागेल. त्यांना निवड करावी लागेल. नाही 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 सर, परत रोहित हा आदित्यच्याच लेवलवर थोडा जरा जास्त एक लेवल वरचा असा आहे. नाही, पण त्याला प्रशासकीय अनुभव जिल्हा परिषदेत तो निवडून. बरोबर आहे, पण रोहितला तो ऍक्सेप्टन्स महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही जो अजितदादांना मिळतो किंवा सुप्रियाला मिळतो. ओके, तो त्यांना महाराष्ट्रामध्ये, तो महाराष्ट्राचा नेता नाही, तो जिल्ह्याचा नेता आहे, तो जिल्हा परिषदेचाच अध्यक्ष आहे. ओके, तो अजूनही त्याच लेवलवर मानला जाणार. त्याला तुम्ही महाराष्ट्रात फिरवलं तर त्याला कोण जमणार नाही. सुप्रियाला जमू शकतात अजितदादांना. आणि अजितदादा आता मला असं वाटतं की जीवन मरणाच्या लढ्याला मी उतरलो असं समजून शरद पवारांना अपशकून करायला तयार झाले. केलाच,
ते विघ्नसंतोषीपणा पण करू शकतात, अपशकून करू शकतात. आणि जसं आपण म्हणतो की शिवसेनेत पण एक एलिमेंट आहे की जी फुटू शकतं, तसं अजित पवार हे असं एक एलिमेंट आहे की ते फुटू शकतं. तेही काही करू शकतात. काय करतील? पर्यायी राष्ट्रवादी पक्ष काढतील, ते जाणार नाही त्यांच्यामध्ये. राष्ट्रवादी ब राष्ट्रवादी अजित पवारांचा म्हणून एक काहीतरी काढतील. काही काही करू शकतात. अजित पवार इज अ डेस्परेट मॅन, अनप्रेडिक्टेबल मॅन. शरद पवार जसे अनप्रेडिक्टेबल होते, ती कला त्यांनी पण उचारली. कुणाला माहिती होतं की 3 वाजता शरद पवार राष्ट्रीय नेते होत आहेत, संबंध जगभर असा मोठा बलून त्यांचा उठतो आहे, आणि 3:30 वाजता हे टाचणी लावून तो खतम करून टाकतात. आपल्याकडे वोट घेतात, स्वतः वोट घेत, स्वतःकडे सगळं फोकस करतात. हे अशक्य होतं. शरद पवारांना नव्हती कल्पना. बरं, फोडायचा फोडायचा गदगदून रडले बिडले आणि तो माणूस 19 तास गायब राहिला. का ते 19 तास गॉसिप वाढावं आणि शरद पवार अडचणीत यावे? शरद पवारांना काही बोलता येत नव्हतं. ही अवस्था मुद्दाम त्यांनी केली, जाणीवपूर्वक केली, आणि वर शहाणपणा असा, साजोकपणा असा केला की रडून दाखवलं. आता राजकारणामध्ये रडून त्याला काही मिळतं असं नाही, हे दुसऱ्यांदा सिद्ध झालं. पंकजा पण रडली, तिला काय फायदा नाही झाला. पार्थच्या पराभवाचा बदला होता, बदला होता, नक्की नक्की नक्की. पार्थच्या पराभवाचा बदला होता, ते दुःख व्यक्त करणं होतं, ते सल जे ते अश्रू येत होते ना, ते पार्थच्या पराभवाचे होते. पण ते काढलेले अश्रू कशाचे नेमके ते सांगण्याचा त्यांना हक्क होता, म्हणून त्यांनी ते शरद पवारांच्या नावावर खपवलं. अजिबात काही हे नाही. मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारून तुमच्या माहितीचा हे करतो. इलेक्ट्रॉनिक मीडियानी हे आता तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, म्हणजे 30 वर्षाची कारकीर्द आहे. या 30 वर्षामध्ये तुम्ही सगळ्या निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत. आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाने घेतलेली भूमिका किंवा बजावलेली भूमिका, आणि यावेळेला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने, आपण इलेक्ट्रॉनिक बोलू कारण आता तुम्ही गेले 15 वर्ष त्याच्यातच आहात, भूमिका यात तुम्हाला काय फरक दिसतो, आणि या निवडणुकीवर परिणाम इलेक्ट्रॉनिक मीडियाने केला, सोशल मीडियाने केला, कसा केला असं वाटतं? नाही, याच्यात मुळात ही निवडणूक कुठल्या मीडियावर लढलीच गेली नाही. ओके 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 ओके. अच्छा, ही मीडिया, ही निवडणूक जी लढली गेली, ही मुख्यतः लढली गेली ती सोशल मीडियावर, म्हणजे ना प्रिंट मीडिया ना इलेक्ट्रॉनिक मीडिया. ओके. साधारणतः ही निवडणूक लढली गेली युट्यूबवर, ही लढली गेली व्हॉट्सअपवर, ही लढली गेली फेसबुकवर, ओके, थोड्याफार प्रमाणात इंस्टाग्रामवर. आणि पुढच्या काळामध्ये जसं अमेरिकेत आपण पाहतो की एका अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार समोरासमोर येतात, ते डिबेट करतात, आणि मग त्याच्यातून जनता उमेदवार निवडते, आणि मग त्यांचे जे सपोर्टर्स असतात ते सोशल मीडियातून प्रचार करत असतात. कदाचित पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या निवडणुका अशा झाल्या, महाराष्ट्रातल्याच काय, देशातल्या निवडणुका अशा झाल्या तर फारसं त्याला आश्चर्य वाटू नाही. पण तरीही नाही म्हटलं तरी इलेक्ट्रॉनिक मीडियाने बऱ्यापैकी आपला रोल हे करण्याचा प्रयत्न. पण इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे शरद पवार मोठे झाले यावेळेला आणि पॉवरफुल झाले असं वाटतंय, कारण मला सारखं इलेक्ट्रॉनिक मीडिया शरद पवारांच्या मागे उभा राहिल्यासारखं वाटत होता. म्हणजे मला असं वाटलं की भारतीय जनता पक्ष मीडिया मॅनेज करतो म्हणतो आपण, प्रत्यक्षात शरद पवार मॅनेज करतात की काय असं वाटत होतं. नाही, यावेळेला कसं होतं, पवारांनी एक मीडियातला, म्हणजे कुठल्याही मीडियातला, मीडियातला एक मोठा गट हा कायम पवारांच्या प्रो पवार राहिलेला आहे. पूर्वी पण ऑलवेज ऑलवेज, म्हणजे ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता तेव्हा पण एक पवारांचं लॉबिंग आहे, लॉबिंग आहे. मग त्यात पवारांचा मुत्सद्दीपणा, पवारांचं चातुर्य, पवारांचं राजकारण, म्हणजे पवारांविषयीच्या ज्या दंतकथा तयार करण्याचं काम हे पवारांपेक्षा मीडियाने जास्त केलं. बरं, कदाचित ही आणीबाणीची निवडणूक होती, शेवटची निवडणूक आहे हे पवारांना माहिती होतं, आणि डू ऑर डाय ही त्यांच्याकरता परिस्थिती होती. करेक्ट. त्याच्यामुळे त्यांनी आपले जे सगळे संबंध होते, जुने संबंध, हितसंबंध, सगळे वापरायला लावले. खरं म्हणजे एकही क्षेत्र त्यांनी असं सोडलं नाही की ज्याच्यातले संबंध त्यांनी पणाला लावले नाहीत. मग त्याच्यात त्यांच्या उद्योग क्षेत्रातले संबंध, कला क्षेत्रातले त्यांचे संबंध, त्यांचे लेखक किंवा त्यांचे जे आर्थिक हितसंबंध, सगळे त्यांनी पणाला लावले आणि ही निवडणूक लढवली. कारण त्यांना माहिती होतं ही नाऊ ऑर नेव्हरची सिच्युएशन आहे. एकदम. जर आज झालं नाही तर मोदी आणि शहा आपल्याला कदाचित सोडणार नाही. किंवा ज्या पद्धतीने आधी भुजबळांवर अटॅक झाला, नंतर प्रफुल्ल पटेल आता दाऱ्याखाली आहेत, चिदंबरमची परिस्थिती वाईट आहे, डी के शिवकुमारांची परिस्थिती पाहतायत, कदाचित कदाचित या ह्याच्यात शरद पवारांना कदाचित हात लावण्याचं धाडस झालं नसतं,
पण पवार कुटुंबियातलं कोणी ना कोणी हे ईडीच्या दायऱ्याखाली आलं असतं आणि ते उत्तर देण्याकरता पवारांनी ही जीवाची बाजी लावली. सर तुम्ही म्हणजे खरं म्हणजे या सगळ्या निवडणुकीचा एक वेगळा जो अँगल होता जो कोणी मांडलेला नव्हता, कारण मांडू शकत नाहीत ना, तो मोकळेपणा स्वातंत्र्य आणि हिंमत नाही ना लोकांमध्ये, तर तो तुम्ही मांडलाय की शरद पवारांच्या सुद्धा सेल्फ डिफेन्सचा हा भाग होता आणि त्याच्याकरता त्यांनी एक ढाल तयार करण्याकरता हा वार केला. एक्झॅक्टली. आणि त्यांनी ईडीचा तो उपयोग त्या पद्धतीने केला, कारण ईडीच्या नोटीस पण नव्हती, हे सगळं काल्पनिक होतं, सगळं काल्पनिक होतं. पवारांसारख्या माणसाला ईडीची कार्यपद्धती कशी असते ते स्वतः मंत्री होते त्याचे असं म्हणणं म्हणजे निव्वळ वेळेपणा ठरेल. नाही ते तुम्ही म्हणता तोच मुद्दा बरोबर आहे की त्यांना कळत होतं की आज त्याला हात लावतायत. आणि दुसरी गोष्ट अशी की ईडी हात लावणं म्हणजे पवारांनाच, एज वेल एज अजित पवारांना पण लावणं म्हणजे त्यांनाच हात लावणं आहे. कसं आहे की मी फार पूर्वी आणीबाणीच्या वेळेला एस एम जोशींचा सेक्रेटरी म्हणून काम करत होतो, तर त्यावेळेला त्यांना अटक नव्हती झाली, बाकी सगळ्यांना अटक झाली होती. तर त्यावेळी मी त्यांना म्हटलं अण्णा तुम्हाला कशी नाही अटक झाली, तर मी ह्या जयप्रकाश नारायणांच्या चळवळीचा मी हात किंवा पाय नाही आहे, कार्यकर्ते हे हात पाय आहेत, त्यांच्या जीवावर आहे. म्हणून जे जे लोक ॲक्टिव्ह होते, जे आमच्यासारखे बुद्धिवादी होते, आम्हाला नाही काही केलं, पण त्यांना अटक केली. तर तसं याच्यामध्ये असं आहे की शरद पवारांना हात लावायची गरज नाही, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास दिला की ते बरोबर वठणीवर येतात. तर त्यामुळे अजित पवारांची पाळी आहेच आताही आहे, ईडीची चौकशी चालूच आहे त्यांची. आणि गमत अशी आहे की मोदी आणि शहा कुठल्याही थराला जाऊ शकतात हे माहिती असल्यामुळे तुम्ही म्हणता तसं एक कवच कुंडलं निर्माण करण्याचं काम यावेळेला त्यांना करायचं होतं आणि ते त्यांनी यशस्वीपणे केलं असं मला वाटतंय. पण ही निवडणूक म्हणजे मोदी आणि शहा यांना पण एक धडा आहे असं नाही, 100% 100% 100% दरवेळेला काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर एक राष्ट्रवादाचा फुगा. यावेळेला पण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, फक्त त्याचा गाजावाजा एवढा झाला नाही, 24 लोक मारले होते आदल्या दिवशी. एक राष्ट्रवादाचा किंवा ज्या मुद्द्यांचा महाराष्ट्रातल्या निवडणुकीशी काही संबंध नाही, काही संबंध नाही असे मुद्दे तयार करायचे, त्याच्यावर एक वातावरण पेटवायचं आणि त्याच्यावर मतदान घ्यायचं, एक भावने लाट निर्माण करायची आणि त्याच्यावर आपल्याला आपला हेतू साध्य करून घ्यायचा हे होतं. पण याच्यात सर्वात वाईट काय होतं अनिलजी, याच्यात सर्वात वाईट होतं की विरोधी पक्ष संपत होता. जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड सारखा माणूस, जितेंद्र आव्हाड कसे आहेत काय आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्याबद्दल वेगळं बोलायची गरज नाही. पण असा माणूससुद्धा हा विधानसभेत पाहिजे जो सरकारविषयी बोलू शकेल. मनसेला दुर्दैवाने आत्तापर्यंत तरी किमान एकच जागा मिळाली, परंतु जर कदाचित अजून 5-6 जागा मिळाल्या असत्या तर काहीतरी तेही अजून एक त्यांची क्रेडिबिलिटी पण वाढली असती. काही वेळी लोक ज्याला पॉवर ऑफ बॅलन्स म्हणतात तो टिकवून ठेवण्याकरता आवश्यक, काही वेळी लोक ही प्रत्येक ठिकाणी नेसेसरी एव्हिल असतात, ते अगदी बरोबर नेसेसरी एव्हिल असतात. म्हणजे या मनसेचा जो उमेदवार निवडून आला आहे, गेल्या वेळेस जो निवडून आला होता तो नॉमॅडिक ट्राईबचा होता, दिंडोरीहून आलेला, तो स्वबळावर आलेला होता म्हणून त्यांनी मनसेशी कधी संबंध ठेवले नाही. हा राजू पाटील जो निवडून आला आहे, प्रमोद उर्फ राजू पाटील, त्याला मी ओळखतो, तो प्रचंड धनाढ्य असा माणूस आहे. आणि गमत अशी की लोढास म्हणून जे साम्राज्य आहे बिल्डर आणि हे त्यांचा तो डोंबिवली परिसरातला प्रमुख आहे. म्हणजे तो स्वतः किमान मायाकल्पनेनुसार, माहीत नाही त्याने ऑफिशियली किती दाखवली आहे ते वगैरे, 200 कोटी दाखवले म्हणतात त्याने, पण तो किमान 1000 कोटीचा मालक आहे. आणि तो ना कुठल्याही लेवलला नव्हता जरी उभा राहिला असता ना, तरी तो निवडून आलाच असता. पण त्याचं एक कौतुक आहे, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट ऑफर केलं होतं, माझी भेट झाली होती त्याची आता अलीकडे, तो म्हणा मला बीजेपीने ऑफर केलं होतं पण मला राजसाहेब आवडतात. ओके. आणि राजसाहेब आवडतात म्हणून तो उभा राहायला निवडून आला. राजसाहेब आवडला पण त्यांच्या विचाराप्रमाणे खरोखर विधानसभेत काम नाही करू शकत सर, करू शकत नाही. ज्या माणूस बिल्डरचा पार्टनर आहे, जो माणूस बिल्डरचा एजंट आहे, ज्याला रोज सकाळी सरकारी दरबारी जाऊन 4 लायसन्स मंजूर करून घ्यायचे, ज्याला कामं करून घ्यायचे, ज्याचे आर्थिक संदर्भ 1000 कोटीत गुंतलेले आहेत, तो सर भांडू शकत नाही. त्यामुळे मनसेची जर अशी अपेक्षा असेल की हा माणूस आमच्याकरता भांडेल, हा बघा आमचा शेर निघाला, अजिबात नाही. राजू पाटील हा तद्दन व्यावसायिक, असा यशस्वी व्यावसायिक आहे, तो त्याच्याकडेही बघणार की माझा आमदार झाल्यामुळे किती माझी कामं जास्त होतील. याच्यात अजून एक थोडासा एक चिंतेची बाब आहे, जर आपण सगळे आकडेवारी पाहिली तर एक चिंतेची बाब म्हणजे MIM महाराष्ट्रात वाढत चाललेलं प्रस्थ, त्याची दखल नाही घेतली कुठल्या चॅनलने, कुठल्याच चॅनलला नाही, चर्चा नाही होत नाहीये. नाही, मागच्या याच्यात त्यांचे 2 आमदार होते, हरीश पठाण आणि इम्तियाज जलील. ज्या पद्धतीने आता त्यांचं हे झालं, मालेगावची जागा त्यांना मिळाली, धुळ्याची जागा मिळाली, धुळ्याची जागा ऍक्च्युली तुम्ही म्हणत होता मिळेल,
धुळ्याच्या जागेचं असं झालं होतं की अनिल गोटे हिलाल माळी हे दोघेही तुल्यबळ होते. या दोघांपैकी एक कोणी असता तर 100% हे झालं. परंतु या दोघांनी एकमेकाची मतं खाल्ली आणि याची मतं कायम राहिली. नांदेडमध्ये पुन्हा अजून काही ठिकाणी मतमोजणी चालू आहे. प्रारंभीच्या काळात तिथेही एमआयएमच्या लोकांनी आघाडी. नांदेडला नगरसेवक काहीतरी 18 का 17 नगरसेवक आहेत असे होते आधी. अच्छा आता नाही आहेत का? अच्छा ओके. तर ज्या पद्धतीने एमआयएमचं महाराष्ट्र एमआयएम महाराष्ट्रात हातपाय पसरती आहे काय वाटतं तुम्हाला? सर असं ना, एमआयएम केवळ ओएसीची आहे म्हणून त्याच्याकडे आपण निगेटिव्हली बघूया नको. ओएसीचं सर तीन गोष्टी लक्षात घ्या. ओएसीचं मी फॅन आहे. ओएसी इतका प्रभावी वक्ता फक्त राज ठाकरे आहे. मोदीबिदींपेक्षाही ओएसी प्रभावी. आज देशामध्ये ओएसीसारखा वक्ता नाही, हृदय जिंकणारा माणूस आहे तो. दुसरी गोष्ट अशी की सरकारला एक्सपोज करण्याचं काम तो जेवढं करतो, कम्युनल ज्या पॉईंट्सवर एक्सपोज सरकारला करण्याची गरज आहे ते तो ज्या पद्धतीने, तो अँटी हिंदू नाही आहे, तो प्रो मुसलमान आहे. त्याचं एक कौतुक आहे सर. आपले हिंदू नेते जे आहेत ना ते अँटी मुसलमान आहेत, मग जमलं तर प्रो हिंदू आहेत. याचं तसं नाही आहे. हा प्रो मुसलमान आहे. मुसलमानांच्या प्रत्येक इशूवर त्याचं मत असतं आणि ते मुसलमानांच्या बाजूचं असतं हे खरं, पण म्हणून तो हिंदूंचा द्वेष करत नाही किंवा हिंदू हा त्याचा शत्रू नाही, हे त्याचे मित्र आहेत. हे दुसरं त्याचं वैशिष्ट्य, प्रभावी वक्तृत्व, प्रभावी नेतृत्व, तसंच हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरी गोष्ट आहे सर, तो सहसा ना अन्यायकारक पद्धतीने कशातच काही पडत नाही. त्यांनी बघा वंचितचा अनुनय करायचा खूप प्रयत्न केला. हां, त्याची कल्पना होती की आपण बरोबर येऊया, पण झालं असं की त्यांना असं वाटायला लागलं की मुस्लिम मतं याच्याबरोबर आहेत, दलित मतं आमच्याबरोबर आहेत, म्हणजे जर आम्हाला भाजपशी काही सौदेबाजी करायची असेल तर याला आम्हाला पार्टनर म्हणून घ्यायला लागेल, म्हणून त्याला तोडला. पण हे जर एकत्र असते, हां, कोण वंचित आणि वंचित आणि एम आय एमच्या अजून दोन सीट वाढल्या असत्या. वंचितला फायदा नसता झाला. आता त्यांच्या काय एक दोन आल्यात तेवढेच राहिले असते. त्याचं कारण असं आहे की मुस्लिम दलितांना मतं देत नाहीत, दलित मुस्लिमांना मतं देतात. हे गेल्या वेळेला प्रकाश आंबेडकरनी पण सांगितलं. याचं कारण असं आहे की दलित समाज जो आहे तो हा विचार नाही करत की आम्ही अँटी कम्युनल आहेत, कारण ते त्यांना हिंदूंना कम्युनल हे वाटत नाही. लक्षात घ्या, दलितांच्या मनात हिंदू द्वेष नाही आहे, मुसलमानांच्या मनात हिंदू द्वेष आहे. त्यामुळे ते काय म्हणतात की याला मी मतं न दिलं ना तर ते हिंदुत्वाला जातं, म्हणून ते हे करत नाहीत. पण इथे वंचितला नाही हे पडत, ते वंचितच्या फायद्याचं नसतं झालं हेही खरं, म्हणून त्यांनी तोडायचा प्रयत्न केला. आणि भागीदारी पण नको आपल्या ह्याच्यामध्ये, कारण सर ही पण गोष्ट तितकी सत्य आहे की वंचित हे जसं यांची बी टीम आहे, सर एम आय एम ही भारतीय जनता पक्षाने वाढवलेलाच भिंद्रनवाले आहे. असेल जर तो होणार असेल तर किंवा वाटत असेल तुम्हाला तर, सर या देशातल्या प्रत्येक अतिरेकी जातीय धर्मींध ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांची सुरुवात पूर्वीच्या सत्ताधारी काँग्रेसच्या आशीर्वादाने झाली आणि आताही यांच्याच आशीर्वादाने होते. सर त्याला झेड सिक्युरिटीपासून सगळं पुरवलेलं आहे, त्याला काय कमी आहे सांगा मला तुम्ही. आज आज ओएसीचा जो दबदबा आणि हे आहे तो निर्माण करण्यात सर त्याला मागे असलेला मीडिया जर बघितला तर शिव्या देत त्याला मोठा करणारा मीडिया सगळा भाजपचा आहे. ते शिव्या देऊन त्याला, आणि कसं आहे ना, हिंदूंना आव्हान, हिंदूंचं हे वैशिष्ट्य आहे सर. आपण तेव्हाच हिंदू होतो जेव्हा मुसलमानांशी संघर्ष होतो, नाही तर हिंदू नसतो. ओबीसी सारखा एक माणूस पाहिजे रावण म्हणून दाखवायला. पण मला एक नाही, या निवडणुकीने प्रकाश आंबेडकरांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लावलं. ज्या पद्धतीने यू सेड इट, लोकसभेच्या निवडणुकांनंतर प्रकाश आंबेडकरांची इमेज लार्जर दॅन लाईफ त्यांनी केली की 11 पाडून दाखवले काँग्रेसला, काँग्रेसनी प्रकाश आंबेडकर बरोबर यावेत याच्याकरता जंग जंग पचवलं. ज्या पद्धतीच्या अटी आणि शर्ती यांनी टाकल्या त्या मान्य होणं शक्य नव्हतं, पण त्याच्यातल्याही काही मान्य करण्याकरता काँग्रेस तयारी दाखवली होती. तर त्यात यांनी लिखित स्वरूपात मागितल्या, म्हणजे काँग्रेस बरोबर जायचं नाही हा निर्णय होता आणि त्यांना राष्ट्रवादी पण नको होती बरोबर. एक्झॅक्टली, तर ते आणखीन एक अडथळा होता. पण यामुळे प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच नुकसान करून सर, कबर वगैरे नाही, बार्गेनिंग पॉवर, ब्लॅकमेलिंग पॉवर कमी केली. ते आता त्यांचं राजकारण जर सगळं सौदेबाजीवर चालत असेल भारतीय जनता पक्षाबरोबरच्या, तर ती सौदेबाजी ताकद कमी झाली ना सर. 42 लाख मतं पडली होती लोकसभेला त्यांना, हां, त्याने 48 उमेदवार उभे केले, 42 लाख मतं घेतली. ॲव्हरेज साधारणतः 1.5 लाख मतं एकेका मतदारसंघाला ॲव्हरेज, ते सगळीकडे कमी जास्त आहे म्हणून. आता विधानसभेची उद्या हे जाहीर होईल, त्यांनी 288 ठिकाणी उभे केले.
आता जर त्यांचा मताचा टक्केवारी कायम राहिला असेल तर 288 म्हणजे किमान 1 ते 2 कोटी मतं तरी त्यांना मिळाली, जर 2 कोटी तरी, 2 कोटी 88 लाख मिळायला पाहिजेत, पण निदान 2 कोटी मतं मिळायला पाहिजेत त्यांना. जर 50 लाखच सगळ्या महाराष्ट्रात मिळाली तर संपलं ना सर, दंतकथा संपली, कथाही संपली, सत्यकथा संपली, दंतकथाही संपली, मग त्यांच्याशी कोणी सौदेबाजी करणार नाही. या तुलनेत रामदास आठवले जास्त हुशार ठरले सर. रामदास आठवल्यांची आणि प्रकाश आंबेडकरची तुलना होत नाही. प्रकाश आंबेडकर हा प्रकांड पंडित आहे, विद्वान आहे सर, अत्यंत महाराष्ट्र जे काशीरामांनी केलं ना तो महाराष्ट्राचा काशीराम होऊ शकला असता. प्रकाश खरंच काशीराम होऊ शकला, ती बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये, ती गुणवत्ता त्याच्यामध्ये, ते वक्तृत्व, नेतृत्व सगळे गुण आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये सर जेवढे दलित समाजातले IAS IPS जेवढे गॅझेटेड ऑफिसर आहेत सर, ते एकाच नेत्याला मानतात आणि मदत करतात, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. काशीरामांचं पण हे वैशिष्ट्य सर, देशभरातले दलित अधिकारी त्यांना मदत करायचे, तसे याचंही तो बेस आहे, उद्योगपती दलित हे त्यांना मदत करतात. अशा या सगळ्या परिस्थितीत आपण जे पाहिलं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता भाजप अर्थात या सगळ्यांचं आता सरकार होणार, विरोधात बसणार, हे सगळं 5 वर्ष काय भवितव्य तुम्ही महाराष्ट्राचा पाहताय, काय केलं पाहिजे या सरकारने तर त्यांना पुढे वाटचाल सुकर आहे. 5 वर्षात तुमच्या मते महाराष्ट्राच्या हिताचे टॉप प्रायोरिटीवर करण्याजोग्या 5 गोष्टी कुठल्या सर? ज्या 5 समस्यांची चर्चा यावेळेला शरद पवार करत होते आणि लोकांच्या भावनांना हात घालत होते, त्यातली पहिली जी समस्या आहे ती बेकारीची आहे, दुसरी मंदीची आहे, जी औद्योगिक मंदी आता आलेली आहे. राज्य सरकारपेक्षा सर नाही सर, तसं तसं नाही, शेवटी राज्यामध्येही काही गोष्टी घडतात की नाही याच्यावरही केंद्राच्या गोळी, म्हणजे तुम्ही औद्योगिक पॉलिसी पेवर वरतीच ठरते असं नाही ना, इथले लघुद्योग काही केंद्र सरकारच्या प्रत्येक याच्यावर अवलंबून आहेत अशा तर येतलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आरोग्यसेवा आपल्या कोलमडलेल्या आहेत सर, खरंच कोलमडलेल्या आहेत. आता हे जे म्हणतात ना 1 रुपयात करू वगैरे, ते चांगले तपासण्या कराल सर, तर तपासणीच्या पुढल्या उपचाराचं काय? तपासणी करणं सोपं आहे, माझे कितीतरी डॉक्टर अशी शिबिरं घेतात आणि आपल्यालाही पेशंट मिळवतात, तपासणी 1 रुपया महत्त्वाचं नाही, उपचाराचं काय आहे? त्यामुळे आरोग्य हा एक मोठा विषय आपल्याकडे आहे. दुसरं पाण्यावरून वॉर होईल असं सारखं जगामध्ये बोललं जात आहे. पाण्याचा प्रश्न तुम्ही पाणी आकाशातून जर पडत नसेल तर कसा सोडवणार आहात? आत्ता फडणवीसांनी एक योजना चांगली मांडली की आम्ही नद्या जोडू आणि त्याचे करू सर. नदी जोडण्याची कल्पना तुम्ही लहान होता आणि मी लहान होतो ना तेव्हापासून आपण ऐकतो, राव VN राव का कोणीतरी होते, त्यांनी देशातल्या नद्या जोडायची कल्पना मांडली, त्याला तर मी 70 वर्षाचा झालो, तुम्ही 50 वर्षाच्या झाल्या, हां गेली 30-40 वर्षात काहीही घडलेलं नाही. ह्या योजना अशा होत नाहीत, याचं कारण या नद्या पुढे दुसऱ्या राज्यात जातात, ते राज्यवाले ऑब्जेक्शन घेत असतात तुम्हाला, तसं होणार नाही. पण ती एक पाण्याची जी व्यवस्था आहे ती करावी लागेल. त्यामुळे आरोग्य, पाणी, दुसरं सर शिक्षण क्षेत्राचं वाट लावली विनोद तावडेंनी, शिक्षण व्यवस्थेमध्ये वाट लावलेली आहे, तर ती वाट दुरुस्त करण्याचं काम करण्यासाठी आता जो शिक्षण मंत्री नेमायचा ना तो असा शिक्षा म्हणून नेऊ नका. आपल्याकडे असं आहे ना, ज्याला कुठलंही खातं द्यायचं नाही आणि पनिशमेंट द्यायची, त्याला शिक्षण मंत्री करतात. मंत्र्यावरून आठवलं की एक दुर्दैवी योग आहे, जस्ट काँग्रेसच्या काळात वसंत पुरके होते काँग्रेस राष्ट्रवादी, त्यांच्याबद्दलही प्रचंड रोष होता, त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यानंतर विनोद तावडे त्यांच्याबद्दलही रोष झाला, त्यांचंही तिकीट कापलं गेलं. शिक्षण खात्याला काय हा शाप आहे की भाऊ काही वेगळं करायचा प्रयत्न केला की तुमचं तिकीट जातं? सर कसं आहे ना की पूर्वी ना असं म्हटलं जायचं की दारूबंदी खात्याचं मंत्रीपद जातं, जो कोणी दारूबंदी मंत्री होतो त्याचं मंत्रीपद जातं, काहीतरी गडबड होते. सर शिक्षण खात्यात एक लक्षात घ्या की शिक्षण हे एकच खातं असं आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रामधल्या 1 कोटी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. हे कोणी लक्षात घेत नाही की हा माणूस आहे ना हा शिक्षण मंत्री नाही आहे, हा 1 लाख लोकांचा 1 लाख विद्यार्थ्यांचा पालक आहे. पण याचा दुसरा अर्थ असा की तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तरी तुम्ही 1 लाख लोकांना नाही संतुष्ट करू शकत ना. नाही ना, मी तर 1 कोटी म्हणतो, 1 कोटी पालकांचा प्रश्न आहे. 1 कोटी पालकांना कसं कुठलाही निर्णय संतुष्ट करता येईल? कुठलाच निर्णय, कुठलाच शिक्षण मंत्री कोणाला संतुष्ट करता येणार सर? म्हणून तर काही खाती आहेत ना ही शापित खाती, तुम्ही म्हणतात तोच शब्द बरोबर आहे. तुम्ही काही करा, लोक जसा ओक धरिता धरवे ना असं जे तुकाराम महाराज म्हणाले ना, ते प्रत्येक शिक्षण मंत्र्याच्या मनावर पाळी येते. याचं कारण तुम्ही काही केलं तरी कसं आहे ना हितसंबंध गुंतलेले आहेत. तुम्ही शिक्षण संस्था चालकांच्या बाजूनी जर झुकलात तर विद्यार्थी नाराज, त्यांना फी वाढवायचं. परत विद्यार्थ्यांच्या बाजूनी गेलात तर शिक्षण संस्थावाले म्हणतात आम्ही संस्था कशाला काढायचं. फार विचित्र स्थिती आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री बदनाम होतच राहणार. नवीन निवडला ना फारच आत्तापर्यंत कर्तव्यगार शिक्षणमंत्री, पण तो काळ वेगळा होता. मला आठवत आहे ते म्हणजे ज्यांच्यावर मी काम केलं आहे मधुकराव चौधरी,
हे फार लोकप्रिय असे शिक्षण मंत्री होते. पण त्या काळामध्ये या प्रकारची शिक्षणाची व्यापक धंदे व्यावसायिकीकरण झालेलं नव्हतं. सर आता धंदा आहे शिक्षण. एकूणच आपण पाहतो की ज्या पद्धतीने निवडणुकांचे निकाल आले, नवीन सरकार तर बनतोय, पण त्या सरकार समोर असलेली आव्हानं ही मागच्या 5 वर्षापेक्षा अधिक मोठी आहेत. अनिलजींनी सांगितलं तसे. सर तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, हे सरकार 5 वर्ष टिकेल का नाही सांगा. निश्चितपणे हे सरकार टिकणार नाही सर 5 वर्ष. काय कारण काय तुमचं अनालिसिस काय? नाही, हे सरकार 5 वर्ष टिकणार नाही. मला कारण सांगा. नाही, याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षा अंतर्गत आणि शिवसेना अंतर्गत हा जो संघर्ष आहे हा वाढत जाईल. आणि शिवसेना असं म्हणेल की मध्यावर्ती निवडणुका झाल्या तर आम्ही आता पुरेशी अशी तयारी केलेली आहे की यांचं सरकार पाडलं तर आम्ही पर्याय होऊ शकतो. आणि मधल्या काळात जर काँग्रेस अशीच राहिली इनइफेक्टिव्ह, राष्ट्रवादीलाही काही नेतृत्व त्या प्रकारचं मिळालं नाही, तर शिवसेनेला हा आत्मविश्वास वाटू शकतो की 2.5 वर्षानंतर मी यांना पाडून प्रथम मुख्यमंत्री आम्ही घेतो किंवा नंतर घेण्याचं आश्वासन घेतील, व्हॉट एव्हर इट इज, मुख्यमंत्री कोणा प्रश्न नाही, तर 2.5 वर्षानंतर शिवसेना हे सरकार पाडायचा प्रयत्न करेल. आणि त्याने पाठिंबा घालून घेतल्यावर ह्या सरकारला कोणी वाचू शकणार नाही. पाठिंबा काढायचा प्रश्नच नाही, ते सरकारमध्ये सामील असणार. नाही नाही, पण पाठिंबा काढायला लागतो ना सर. हो, ते त्यांनी पाठिंबा दिला असतो ना. नाही नाही, असं काही नाही, ते पाठिंबा काढू शकतात. गेल्या वेळेला त्यांनी पाठिंबा काढला, यांनी दिला, राष्ट्रवादीने व त्यांनी दिला, विरोधी पक्षनेता होऊन सुद्धा दिला, तसं ते पाडू शकतात. तर शिवसेनेला हे सरकार 2.5 वर्षानंतर बदनाम करून पाडण्यात इंटरेस्ट असेल तर पुढले 2.5 वर्ष ते रोज विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहतील. कणखर विरोधी पक्ष भाजपला पर्याय विरोधी पक्ष म्हणून उभे राहतील आणि 2.5 वर्षानंतर आमचा मुख्यमंत्री आमच्या बळावर स्वबळावर लढून निवडण्याचा प्रयत्न करतील. आत्ता हे अशक्य वाटत आहे, पण मी तुम्हाला सांगतो आम्हाला अंतप्रवाह जे माहिती आहेत त्याप्रमाणे या सरकारला फक्त शिवसेना 2.5 वर्ष देईल. बघूया, 2.5 वर्ष म्हणजे काही फार मोठा कालावधी नाही. अतिशय मोठं भाकीत अनिलजींनी केलं की 2.5 वर्षात कदाचित या सरकारचं भवितव्य असेल. प्रत्यक्षात काय होतं आपल्याला 2.5 वर्षांनी तुम्ही सांगालच लोकांना. परंतु आत्ताच्या क्षणाला तर असं दिसतंय, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीनुसार तर असं दिसतंय की सेना भाजपचं सरकार होईल. विविध राजकीय नेत्यांच्या भवितव्याबद्दलही आपण चर्चा केली. या सरकारची साधारणतः पुढची वाटचाल काय या संदर्भात चर्चा केली. त्यांच्या समोर असणारे प्रश्न कुठले आणि तातडीनं सोडवायचे प्रश्न कुठले या संदर्भात चर्चा केली. त्याच्यामुळे या चर्चेमध्ये आता आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा MKN मराठी.